12 जानेवारी 2024 ही तारीख उरण करण्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण उरणचे बहुप्रतीक्षित असलेली जी रेल्वे आहे ती रेल्वेसेवा एखादी 12 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। सुमारे 22 किलोमीटर लांबीचा नावाशिवडी जो सीलिंग आहे त्याचं उद्घाटन 12 जानेवारीला होणार आहे, आणि त्याच मुहूर्तावरती उरणच्या रेल्वेचं सुद्धा उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे उरणपासून नवी मुंबईत आणि मुंबईत जाण्यासाठी जो रेल्वे मार्ग आहे हा रेल्वे मार्ग अखेर सुरू होणार आहे। गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेला आणि विलंब झालेला हा या रेल्वेला अनेक मुहूर्त सांगण्यात आले होते, कधी 26 फेब्रुवारी असेल, कधी मे असेल, कधी जून, कधी ऑगस्ट, तर कधी दिवाळी, या सगळ्या मुहूर्तांना छेद घालत अखेर आता मुहूर्त सापडला आहे, आणि तो मुहूर्त म्हणजे 12 जानेवारी 2024। जानेवारीपासून या उरण ते बेलापूर, उरण ते नेरूळ या मार्गावरची जी रेल्वेसेवा आहे ही सुरू होणार आहे, आणि त्यामुळे उरणकरांचा प्रवास हा काहीसा सुखकर होणार आहे, ज्याच्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र उरणकरांना भेडसावणार नाही। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून प्रलंबित झालेली उरणची रेल्वे अखेर 12 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगाने आज म्हणजे आज 6 जानेवारी रोजी जे सेंट्रल रेल्वेचे ते त्यांनी आज या ठिकाणी भेट दिली होती आणि या रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती। रेल्वे प्रशासनाकडनं कुठलाही मुहूर्त अद्याप सांगितला आला नसला तरी सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या अनुषंगाने 12 जानेवारीच्या दिवशी हा रेल्वे मार्ग अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे।